नमस्कार, मी ऋतुजा खळदे, आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आणि आता बघूयात आजच्या काही महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या सुपरफास्ट. तळेगाव दाभाडे स्टेशन विभागात कृत्रिम पाणी टंचाई, आवाज न्यूजच्या हाती एक्सक्लुझिव्ह ऑडिओ क्लिप. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाचे रात्री 9 ते 6 वेळेत जमावबंदी आदेश. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात विविध उपक्रमाचे आयोजन. आयसीयू पाहिजे मग वशिला लावा, आयसीयूसाठी वशिले बाजी, रुग्णांची गैरसोय, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, रुग्णांचे नातेवाईक निराशाच्या गर्तेत. खोट्या ॲट्रॉसिटींना बसणार चाप, साक्षीदार नसेल तर गुन्हा ठरू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. लोणावळ्यात विना मास्क फिरणाऱ्यांना आता परत 500 रुपयांचा दंड. चाकण येथील हिताची ॲस्टोमो फाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ. आज पुण्यात राज्य अध्यापक विकास संस्थेचे उद्घाटन अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार. अशाच ताज्या व नवीन बातम्या वाचण्यासाठी नक्की भेट द्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह या आमच्या वेबसाईटला. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.